बरं, किरण भाऊ बोला, काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न असा आहे की पहिले एकरासाठी मी पपई लावतोय, तुमच्याकडून बरं, रोपं बुक केले मी, तैवान 780. व्हेरी गुड. त्यात इथं 5-10 ठिकाणी विजिट केलं होतं, सगळ्या शेतकऱ्यांनी 15 नंबरचं सजेशन दिलं होतं. बरं, तर आपण तुमच्याकडे ते 780 रोप बुक केलंय, तर आता मी एकरी 10 ट्राल्या शेणखत टाकलंय बरं, आणि त्यात 2 वेळेस रोटावेटर मारलंय, बरं. त्यात बेसल टोस द्यावं लागेल का मला अजून? 10 ट्रॉल्या शेणखत म्हणजे साधारण 20-25 टन तुम्ही शेणखत टाकलं, तर बेसल डोस द्यायचं काम नाही आपल्याला. तर जो शेड्यूल मी देईल, केळीला बघा, 3 मेजर बेसल डोस असतात. एक पहिला लागवडीपूर्वी, दुसरा सर बोला पपई बोला, आणि कलिंगड लावतोय मी. ठीक आहे ना, हरकत नाही. तर पपईला म्हणजे मेन तर खादाड पीक आहे, 3 बेसल डोस असतात, लक्षात ठेवा. एक लागवडीपूर्वी, एक 60 दिवसांनी, एक 180 दिवसांनी, हे 3 मेजर डोस असतात. तर आपण बेसल डोस स्किप करू शकतो, आणि जो पुढचं जे शेड्यूल आहे म्हणजे आळवण्या वगैरे, ते सगळं आपण लावू शकतो. पण जर तुम्ही टरबूज किंवा खरबूज लावणार असाल, तर मल्चिंग पेपर कंपल्सरी लागेल. ते पण आहे, डबल ड्रिप, डबल लॅटरल आणि मल्चिंग पेपर दोघे 8x7 वर लावते, बेड पण पाडले माझे. बरोबर. मग आता मी तुम्हाला 2 सजेशन देतो. पपई लावून टाका, त्याला बेसल डोस, पपईचा बेसल डोस भरायची गरज नाही. पण मल्चिंग पेपर मध्ये मी तुम्हाला कलिंगडचा शेड्यूल देईल सेपरेट. मी तुम्हाला पपईचं पण देईल, कलिंगडचं पण देईल. तर जो कलिंगडचा बेसल डोस आहे, तोच मात्र बेड मध्ये भरायचा. त्यातनं थोडा पपईला पण जाईल, पण शेणखतातलं पण थोडं टरबूज आणि पपई दोघांना मिळेल. हो, आत्ताच हां, द्यायचा का मग बेसल डोस? बेसल डोस आता टाकावा लागेल. आता तुम्ही अंतर किती घेणार आहे 2 ओळीतलं? 2 ओळीतलं 8 8 फूट. आणि रोपातलं 7 8x7. बरं, आणि कलिंगडाचं मल्चिंगच्या दोन्ही बाजूला लावणार आहे का, एका बाजूला? दोन्ही दोन्ही बाजूला लावून. बाजूला. अंतर किती घेणार आहे? तुम्ही 1.5 सांगितले ना, तर बरोबर, 8x1.5. एक मिनिट. ठीक आहे, 7,500 प्लांट बसतात तुमचे त्याच्यात पण. हाँ एकरी डबल लाईन म्हणजे दोन्हीकडचं आपण कन्सिडर केलं तर रोपांची संख्या ही परफेक्ट बसते. पण हाँ कलिंगडाचा बेसल डोस मल्चिंग मध्ये आपल्याला टाकावा लागेल. सर, रोपं किती मला बी लिहून घेऊ 7,260 रोपं लागतील 1 एकर मध्ये. दे. हाँ अजून अजून त्यात कलिंगडचं शेड्यूल फॉलो करायचं. हा, कलिंगडचं शेड्यूल फॉलो करायचं, बेसल डोस पासून पुढचं सगळं. हाँ पपईचं शेड्यूल फॉलो करायचं, तोपर्यंत कलिंगड निघून जाईल, पण पपईचा बेसल डोस टाकायचा नाही. हाँ आलं लक्षात? ओ अजून आणि पाणी व्यवस्थापन थंडीत आणि उन्हाळ्यात कसं करायचं? हा, आता थंडीचं एक गोष्ट लक्षात ठेवा. पपईला किंवा केळी असेल किंवा कुठलंही पीक असेल, जेव्हा रात्रीची लाईट राहील 12 ते सकाळी 9 पर्यंत, तर तो 12 नंतर जेवढं उशीर करता येईल, 2, 3, 4, सगळ्यात आयडियल टाइम आहे सकाळचे 4 ते 9. ह्या वेळात तुम्हाला जेवढं पाणी देता येईल तेवढं पाणी द्या. दिवसाचं पाणी शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. पण आता परिस्थितीच नाहीये, 10 दिवस दिवसाची लाईट आहे, तर 10 दिवस आपण बिना पाण्याचं राहू शकत नाही. मग तेव्हा तुम्ही पाणी दिलं तर चालेल. ठीक आहे, आमच्याकडे फक्त फक्त संध्याकाळी पाणी शक्यतो टाळा, संध्याकाळचं पाणी. आणि सकाळ उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही केव्हाही पाणी द्या, काही प्रॉब्लेम नाही. उन्हाळ्यामध्ये जास्त ताण बसू द्यायचा नाही. वापसा मल्चिंग पेपर राहील, त्यामुळे वापसा कंडिशन कायम राहील. ती काही अडचण येणार नाही तुम्हाला. तुम्हाला आता फक्त हिवाळ्या हे 15 दिवसच महत्वाचे आहेत, पुढचे 15 ते 20 दिवस, 20 जानेवारी संक्रांतीपर्यंत. एकदा संक्रांत झाली की मग पाण्याचा पण तुमचा लोड राहणार नाही. म्हणजे जसं अवेलेबल राहील त्या पद्धतीने पाणी दिलं तरी चालेल. फक्त एवढे 15 दिवस आपल्याला दिवसा आणि संध्याकाळी द्यायचं नाही. हा, दिवसा आणि संध्याकाळी द्यायचं नाही, पहाटे देता आलं तर फार उत्तम. हो, आमच्याकडे 3 दिवस दिवसा आणि 4 दिवस रात्री असते. मग काही हो ठीक. अडचण नाही, आरामशीर मॅच होईल. हो आता काय करा, व्हॉट्सअपला मला, किरण भाऊ, तुम्ही पपई आणि टरबूज असं लिहून पाठवा. मी दोन्ही शेड्यूल तुम्हाला टाकून देतो. ठीक आहे. हाँ कलिंगड किती तारखेला लावणार तुम्ही? तुम्ही सांगशाल तेव्हाच ना. आता रोप माझं 30 तारखेला येणार तुमच्याकडूनच. पपईचं. हाँ मग कलिंगड तुम्ही बी लावणार आहे का रोप लावणार आहे? बी 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 लावणार आहे. कुठली व्हरायटी? बाहुबली. बरं, ठीक आहे. एकच बी लावायचं, सिंगल, हाँ डबल बी लावायचं नाही. 30 तारखेला पपई लावल्यानंतर 2-3 दिवस थांबा आणि मग बी लागवड करा. मग लागवड करायची हा, आणि त्या बियांना का इथं काहीतरी किडे वगैरे खातात म्हणे, असं शेजारी प्लॉट लावलाय त्यांनी.
सीड ट्रीटमेंट ऑलरेडी केलेली राहील सीडला, त्यामुळे लगेच तुम्हाला काहीच ऍप्लिकेशन करायची गरज नाही. जर काही अडचण जाणवली तर त्यावेळेस मला सांगाल. आता तुम्ही शेणखत मध्ये रोटा मारला हाँ तर जो आपला हुमणी म्हणतो ती किडा दिसला होता का तुम्हाला? हाँ दिसला होता. मग आता एक काम करा, तुम्ही पपई लावतानाच पहिलं पण आता बेड ओला कराल ना तुम्ही, त्यावेळेस किती टाइम ओला करायचा? 4-5 3-4 तास तरी द्या, बेड पूर्ण ओला करून घ्या. आणि एकदा ओला झाला की हुमनासूर नावाचं एक औषध आहे, ते 1.5 लिटर पाण्यामध्ये 3 किलो पावडर येते ती टाकून घ्यायची, थोडा गुळ टाकून घ्यायचा, रात्रभर राहू द्या. आणि दुसऱ्या दिवशी बेड आज ओला केला, आज हे भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी हे सोडून द्याल, म्हणजे ती हुमणी ऑटोमॅटिक कंट्रोल होऊन जाईल. पपई लागवच्या अगोदर. हा अगोदर ठीक आहे. चालेल, ठीक आहे. अजून काही अडचण असली तर माझा नंबर आहे, व्हॉट्सअपला मला टाका, हे दोन्ही हो पिकांची नावे लिहून पाठवा, शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल. हो सगळ्या शेतकऱ्यांनी इथं विजिट केलं तर म्हणे 15 नंबरच लावा, 15 नंबरच लावा. 786 वर व्हायरस जास्त होतो आणि तुम्ही नवीन आहे म्हणे तर ते 15 लावा म्हणे असं बोलले होते, पण आता आपण तर 780 लावतोय. दोघांमध्ये एक एक जमेची बाजू आहे, 786 मध्ये नर येणार नाही, 15 नंबर मध्ये नर येऊ शकतात, पण 15 नंबर मध्ये व्हायरसचं प्रमाण एकदम कमी आहे, 786 मध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त आहे. दोघांकडे एक प्लस एक मायनस आहे. पंधरा कंट्रोल करता येईल ना आपल्याला व्हायरस? पंधरा नंबर मध्ये नराचं प्रमाण 30-40% जवळ निघून गेलं तर काही सोल्युशन नाही, त्याला आपल्याला व्हायरस कंट्रोल करता येईल ना याच्यावर? करता येईल ना. आपण पूर्ण शेड्यूल मध्ये सगळं नियोजन दिलेलं आहे. धन्यवाद. ठीक आहे, ओके किरण भाऊ, मला व्हॉट्सअप करा, काही अडचण आली तर फोटो टाका.